या विकेंडला घेऊन आलो आहे तुमच्यासाठी फिल्म्सची मेजवानी. या विकेंडची पहिली फिल्म आहे स्लंबरलँड. नेटफ्लिक्सची आगामी स्लंबरलँड ही फिल्म विन्सर आयमॅकच्या लिटिल निमो या पुस्तकावर आधारित आहे. ही फिल्म स्वप्न आणि दुःस्वप्नांनी भरलेली आहे. आय एम लिजेंड द हंगर गेम्ससाठी प्रसिद्ध असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रान्सिस लॉरेन्स यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात जेसन मोमोआ एका फ्लिपची भूमिका करत आहे, जो एका तरुण मुलीला मदत करण्याच्या मोहिमेवर आहे. तर ही फिल्म 18 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या विकेंडची दुसरी फिल्म आहे डिसएन्चंटेड. डिझनी हॉटस्टारचा म्युझिकल फॅन्टसी आणि रॉमकॉम चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी OTTवर प्रदर्शित होत आहे. या फिल्ममध्ये एमी ॲडम, पॅट्रिक डेम्पसे, जेम्स मार्सडेन, इडिना मेन्झेल, माया रुडॉल्फ हे मुख्य कलाकार आहेत. ही डिझनीची ओरिजिनल फिल्म आहे, जो गिझेल आणि काळाविरुद्धच्या शर्यतीत तिला सामोरे जाणाऱ्या ट्रायल्स आणि संकटाभोवती फिरत आहे. या येणाऱ्या फ्रायडेला तुम्हाला फेरीटेल बघायची असेल तर डिसएन्चंटेड नक्की बघा. या विकेंडची तिसरी फिल्म आहे द पीपल वी हेट ॲट वेडिंग. आगामी अमेरिकन कॉमेडी चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी ॲमेझॉन प्राईम या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्लेअर स्कॅनलॉन यांनी केले आहे. ॲडले फॉक्स अँड मार्गेट हँडसह ॲमेझॉन स्टुडिओज, फिल्म नेशन एंटरटेनमेंट आणि विश्मोर या बॅनरखाली हा तयार झाला आहे. ॲलिसन जॅनी, क्रिस्टल बेल, बेन प्लॅट, सिंथिया अडाई रॉबिसन आणि करण सोनी या फिल्ममध्ये मुख्य कलाकार म्हणून दिसणार आहे. तर आता तुम्हीसुद्धा तुमच्या विकेंडचा प्लॅन बनवा आणि तुमच्या आवडत्या फिल्मचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.